नमस्कार मी आमदारकडे सारमत लढे आपलं स्वागत आज पंधरा ऑक्टोबर सकाळचे सात झालं आत्तापर्यंत ठागडमडी दसऱ्याच्या निमित्ताने काही लोकप्रतिनिधींनी गर्दी जमिनीचा घाट घातला आहे मात्र त्यांच्यावर नगरचे जिल्हाधिकारी कारवाईची धाडस दाखवणार नाहीत असा गंभीर आरोप खासदार डॉक्टर सूजयविखी पाटील यांनी केला आहे खरडा येथे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून होणाऱ्या स्वराज्य ध्वज कार्यक्रमावर त्यांनी अप्रत्यक्षरित्या बोट ठेवले आहेत नगरमध्ये माध्यमांशी बोलताना खासदार डॉक्टर सूजय विखे पाटील म्हणाले जिल्ह्यातील गावांमध्ये लॉकडाऊन लावण्याचा निर्णय हा पूर्णतः चुकीचा आहेत अनेक वेळा यावर वादविवाद झाले राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर दिला पाहिजे गावामध्ये शंभर टक्के लसीकरण करण्यावर भर दिला पाहिजेल ऐंशी टक्केपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या गावात लॉकडाऊनची आवश्यकता नाहीत मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयापुढे कुणी जाऊ शकत नाहीत लॉकडाऊनचा निर्णय हा अन्यायकारक आहे जिल्ह्यातील सरळ सेवा भरतीने आलेल्या उपाध्यापकांना दिवाळीत मुख्याध्यापक विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती देऊन त्यांना दिवाळी भेट देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद प्राथमिक विभागाने केला आहे पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या उपाध्यक्ष यांची तालुकानिहाय ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली असून यादी अंतिम झाल्यावर पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहेत जिल्हा परिषदेत सरळ सेवेने भरती झालेल्या उपाध्यकांना पदोन्नतीने देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या उपाध्यकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्या यादीवर सध्या हरकती घेण्याची प्रक्रिया सुरू आहेत श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थापन शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या एकशे तीनवा श्रीसाईबाबा पुण्यतिथी उत्सवास गुरुवारी उत्साही वातावरणात सुरुवात झाली उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहेत उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे साडेचार वाजता श्रीची काकड आरती झाली त्यानंतर पहाटे पाच वाजता श्री साईबाबांच्या प्रतिमेची व श्री साई सच्चिरीत व पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली रावरी तालुक्यातील केसापूर येथील शेतकऱ्याच्या हातात सहकारी संस्थेची कर्जाची नोटीस आली आणि त्यांनी झाडाला दोरीच्या सहाय्याने गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळीच ही घटना उघडकीस के आली केसापूर येथील शेतकरी महादू साहदू कोतवाल वय ब्याऐंशी यांनी दोन दिवसापूर्वी केसापूर सोसायटीचे थकीत कर्ज भरण्यासंदर्भात नोटीस मिळाली आता हे कर्ज फेडणार कसे याच चिंतेत ते दोन दिवस हतबल झाले होते मंगळवारी रात्री उशिरा ते घराबाहेर पडले बाहेर पडण्यापूर्वी सोसायटीच्या कर्जाच्या नोटीसीशी पाठीमागील करत आहेत माझ्या आत्महत्याला घरातील जबाबदार धरू नये मला सोसायटीचे कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न असल्याने कर्जापायी मी जीवनयात्रा संपवित असल्याचे लिहून त्यांनी आत्महत्या केली राहुरी तालुक्यातील बेकायदेशीरपणे सावकारी करून पाठणी व्याज वसूल करण्यात आले तसेच व्याजाची रक्कम दिली नाही म्हणून ज्ञानदेव शेळके या शेतकऱ्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले या प्रकरणी राहुरी पोलिसात मानवरी येथील पाच खासगी सावकारांविरोधात आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्ञानदेव विठ्ठल शेळके राहणार मानोरी तालुका राहुरी हे ये मानोरी येथील धान्य वाटप सोसायटीत नोकरी करीत आहेत काही दिवसापूर्वी त्यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला सुदैवाने या घटनेतून ते बचावले आहेत या होत्या आतापर्यंत ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राह दैनिक सारमत भेट द्या डॉट कॉम या संकेतस्थळाला आला नमस्कार